हां तर शेतकरी मित्रांनो आता आमची आता फवारणी चालू होती आणि फवारणीचं कारण आहे ते मी नक्की आता पहिलं तुम्हाला सांगतो आता आपण फवारणी का घेत होतो कारण आता पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातच सारखं आभाळ येत होतं आभाळ येत होतं त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊसही झाला आहे आता या दोन्ही कंडिशन आमच्या इथे आम्हाला पाहायला मिळाल्या आभाळ तर रोजच येत होतं आजचा दिवस असा आहे की आभाळ आलेला नाही आहे आणि त्यापैकी एका दिवशी आम्हाला पावसाचाही सामना करावा लागलेला आहे आपल्या प्लॉटमध्ये आपल्या इथे भरपूर असा पावसही झालेला आहे तर मित्रांनो अशा वेळेस तुम्हाला एक माहिती असेल की झाडांवर मावा पडायला सुरुवात होते आता आमच्या इथे मावा पडायला सुरुवात झालेली आहे खूप ठिकाणी मावा पडला आहे आणि तो आता वाढत चालला आहे तर मित्रांनो आम्ही आधी विचार केला की निसर्गाला अवलंबून राहू आणि थंडी पडल्यावर मावा जातो बऱ्याच शेतकऱ्यांना सगळ्यांनाच माहिती आहे थंडी पडले की मवा जातो पण आम्ही खूप वाट पाहिली आबाळ कमी झालं आता थंडी पडायला सुरुवात झालेली तरी पण आपल्या इथला मवा काही कमी झालेला नाही आहे उलटा तो वाढत वाढत वाढतच चाललेला आहे तर, तर चा आता अशा वेळेस आम्हाला करायचं काय सुचत नव्हतं तर आम्ही पहिल्यांदा ऑर्गॅनिक फवारणी घ्यायचा विचार केला ऑर्गॅनिक फवारणी आता कशाची घेतली ते सांगतो पहिल्यांदा तर आम्ही ऑर्गॅनिक फवारणीसाठी आपण जवळजवळ एका पंपासाठीचं तुम्हाला माप सांगतो अडीचशे एम एल आम्ही गोमूत्र वापरलं होतं देशी गायचं गोमूत्र आणलं होतं अडीचशे एम एल त्याच्यानंतर गूळ घेतला होता जवळजवळ शंभर ते दोनशे ग्रॅम गूळ त्याच्यानंतर शंभर ग्रॅम बेसनपीठ चार ते पाच लिंब असं आपण एकत्रित मिश्रण केलं होतं आणि ते फवारलं होतं संपूर्ण बागेला फवारलं होतं पण त्याचा आपल्याला काही रिझल्ट मिळाला नाही मागावर आपण एकदम चांगल्या पद्धतीने एकदम झाड ओलं होईन असं फवारलं होतं कारण आपण ऑर्गॅनिक विचार का केला कारण आता आपला जो प्लॉट आहे तो फुलावर अवस्थित आहे सेटिंग होण्याची अवस्थित आहे सेटिंगही सुरुवात झालेली आहे तर अशा वेळेस म्हणलं आपण जर एखादं कीटकनाशक फवारलं म्हणजेच विष फवारलं तर होणार असं आहे की आपल्या बागेत मधमाशा ज्या येतात ते येणार नाही आहेत ज्या फुलांवर मधमाशा बसलेल्या आहेत त्या शंभर टक्के मरणार आहेत जे बागेत भुंगे आलेत तेही मरणार ते आहेत त्याच्यामुळे आपण ऑर्गेनिकचा विचार केला होता आणि आपण ऑर्गॅनिक फवरली तो व्हिडिओ मी बनवला नाही मला रिझल्ट आल्यावर आपण हमखास बनू आणि आपल्या शेतकऱ्यांना दाखवू तर तर रिझल्ट एवढा पटकन आला नाही आता मला हे मान्य आहे ऑर्गॅनिकचा रिझल्ट यायला वेळ लागतो पण आता विषय असा झाला आहे की आपण रिझल्टची वाट पाहत बसू शकत नाही कारण हा मावा जर वाढला तर आपल्या नक्कीच शेंगाची जी क्वालिटी आहे ती खराब करणार आहे आणि शेंगाची क्वालिटी खराब झाली म्हणजे आपला मार्केटमधला रेट शेंगेचा कमी होणार आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्याच्यामुळं आपण रिझल्टची वाट पाहत बसलो नाही आणि एक पाच ते सहा दिवस जाऊन दिले आणि आता आपण रोगरची फवारणी घेतो आहे आता हा समोर तुम्ही बाग पाहताय आता जवळ तीन साडेतीन महिने झालेले हा काय फुलंवर अवस्थेत नाही आहे त्याच्यामुळं फक्त रोगरची फवारणी घेतलेली आहे आपण या बागेत आणि तो समोर तुम्ही बाग पाहताय हां समोरचा बाग हा तर ह्या बागेला जवळजवळ आता पाच साडेपाच महिने पूर्ण होत आलेले आहेत आणि त्या बागेत चांगले सेटिंगही झाले आणि चांगल्या कळ्या निघल्यात आणि चांगली फुलंही निघलीत तर मित्रांनो आता त्यावेळेस आम्ही जरा दुविधा मनस्थितीत होतो की आता अशा वेळेस करायचं काय जर आपण रोगर किंवा नुवान जर फवारलं तर आपल्या ज्या बागेत मधमाश्या येतात ज्या भुंगे येतात त्यांना की चिचे बंद होणार आहे आणि आपलं परागीभवन थांबणार आहे पण दुसऱ्या हातावर असं बी होतं की मावा वाढतच चालला होता, वा होता। कमी व्हायचं नाव घेत नव्हतं वाढतच चाललाय वाढत चाललाय आहे तर विचार केला जर असाच मावा जर वाढत राहिला तर नक्कीच आपण शेंगा वाचवू फुलं वाचवू मधमाशा पण वाचवू पण आपल्या शेंगाची जी क्वालिटी आहे ती एकदम थर्ड क्लास क्वालिटी येणार आहे जर मग क्वालिटी चा चांगली येणार नसेल तर मग त्या शेंगा राखूनही काय फायदा आहे असा आम्ही जरा विचार केला त्याच्यामुळं म्हणलं आपण रोकर आणि सोबत नायट्रोबेंजिन म्हणजेच बूमफ्लावरची फवारणी घेऊ तर आता नायट्रोबेंजीनची फवारणी घेणं आम्हाला मस्ट होतं कारण नायट्रोबेंजिननी कळ्या आणि फुले निघायला खूप सारी मदत होते तर आता तुम्ही समोर पाहू शकता हा आपला पाच साडेपाच महिन्यांचा झालेला बाग आहे तुम्हाला दिसतोय समोर तर याच्यावर म्हणलं आता तुम्ही पाहू शकता किती उत्कृष्ट अशा काळ्या निघलेल्या आहेत हे बघ बघू शकता आणि इथे आता बारीक बारीक सेटिंगही झालेली आहे तर आम्ही आता म्हणलं की आता ह्याचं प्रमाण किती घ्यायचं सर्वात महत्वाचं होतं प्रमाण तर ह्याचं आपण प्रमाण घेतलेलं आहे एका लिटरसाठी एक एम एल आपण रोगर वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर तीस एम एल आपण एका पंपासाठी नायट्रोजेंजिन म्हणजेच फ्लावर वापरलेलं आहे तर मित्रांनो या प्रमाणात आपण फवारणी घेतलेली आहे कारण जर आपण कीटकनाशकाचं प्रमाण जास्त वापरलं तर नक्कीच आपल्या बागेवर विपरीत परिणाम होणार आहे आपली सेटिंग होण्याची थांबणार आहे कारण मधमाशाच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम करता येईल त्या जर आपण थांबवल्या तर आपलं सेटिंग नक्कीच थांबणार आहे तर आपण आपलं जेवढं कमी प्रमाण घेता येईल तेवढं आपण कमी प्रमाण घेतलेलं आहे आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी फक्त पंधरा एम एल आपण रोगर वापरलेलं आहे तर आता हे तुमच्या समानात विचार असेल की बाबा फुलं लागलेले आहेत फुलावर अवस्थित आहे बाग काय केलं पाहिजे तर नक्कीच तुम्ही रोगर वापरू शकता काही अडचण येणार नाही वापरून रिझल्ट येईल मावा असेल तर नक्कीच मावा निघून जाणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जे आपण रोगर आणि नायट्रोबिजिन म्हणजेच आपली बूमफ्लावरची जी फवारणी घेतली होती त्याला आता जवळजवळ तीन ते ती चार दिवस उलटत आलेले आहेत आणि आता परत आम्ही म्हणजे आम्ही रोजच आता निरीक्षण करतो झाडांचं तर पहिला दिवस जो होता आपण रोगर फवारल्यानंतर तर पहिल्या दिवशी काय आपल्या बागेत भुंगे किंवा मधमाशा आल्या नाहीत पण आता दोन ते तीन दिवस अजून त्याच्यावर उलटून गेलेले आहेत आणि आपली तुम्ही पाहू शकता सगळी फुलं आहे तशीच आहेत हे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आपला मावा आहे जे माव्यासाठी आपण खास आपण औषध फवारलं होतं काहीच मावा आता झाडांवर राहिलेला नाही संपूर्ण मावा आपला झाडांवरचा निघून गेलेला आहे आणि आपली सेटिंग आहे तशी जागेवरतीच आहे हे पाहू शकता नवीन नवीन सेटिंग व्हायला लागलेली आहे अजून हे बघू शकता आखी हाय तशी फुलं आपली जागेवरती म्हणजे फुलांची गळ झालेली नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला असं काही लॉस झालेलं नाही आहे आपण रोगर फवारल्यानंतर तर मित्रांनो आम्ही निरीक्षण केलं तर त्याच्यात आपल्याला आप एक एक ते दोन दिवस म्हणजे जास्तीत जास्त आपल्या बागेत मधमाशी किंवा भुंगे दिसले नाहीत आता परत सगळीकडे फिरताना आता संध्याकाळ झाली आहे त्याच्यामुळं आता काही दिसत नाही आहे भुंगे वगैरे तर रे बघा मित्रांनो मित्रा आता संध्याकाळ झालेली आहे तर मला एकदम लाईव्ह प्रूफ दाखवतो हे बघा हे बघा बुंगा तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो आता तुम्ही समोरासमोर पा पाहिलं की भुंगा आणि मधमाशा आपल्या राहण्यात यायला परत सुरुवात झालेली आहे पहिले एक ते दोन दिवसच फक्त बागेत आपल्या बुंग्या आणि मधमाशा नव्हत्या आत्ता मी परत व्हिडिओ चालू केला मला एक बुंगा आता भिनभिंताना दिसला फुलांपाशी म्हणून आणि तुम्ही पाहू शकता पहिल्या वेळेत झालेली सेटिंग आणि निघलेल्या खूप साऱ्या अशा वादे निघलेले आहेत तर दुपारचं सकाळचं जर आलं ना तर आमच्या बागेत भुंगे मधमाशा परत हाय तशा फिरताना दिसत आहेत तेच तर आपण प्रमाण कमी घेतलं त्याचा खूप फायदा झालेला आहे जर प्रमाण आपण रोगरचं जास्त घेतलं असतं तर नक्कीच आपल्या बागेत दुष्परिणाम झाले असते पण आपण प्रमाण कमी घेतलं होतं एक मिली घेतलं होतं एक लिटरसाठी त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता हे बघा आपली फुलं आहे तशीच आता नवीन नवीन परत सेटिंग व्हायला लागलेली आहे आणि जे पहिली सेटिंग झाले होते शेंगा बऱ्याचशा मोठ्या झालेल्या आहेत तर मला दाखवायचा मी प्रयत्न करतो आणि मित्रांनो जर तुमच्या बागेत असा मावा वगैरे पडला असेल तर नक्कीच तुम्ही एक फवारणी घ्यायला विसरू नका ना नाही तर जर पूर्ण झाडावर जर मावा पडला तर, तर नक्कीच शेंगांची क्वालिटी खराब होणार आहे आणि शेंगांची क्वालिटी खराब झाली तर मार्केट रेटही कमीच मिळणार आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो तुम्ही एकदा जर मावा असेलच तर फवारणी घ्यायला टाळू नका आता तुम्ही पाहू शकता हे बघा पहिली सेटिंग झाली होती झाडांची हे बघा किती मस्तपैकी शेंग लागलेली आहे बरीचशी मोठी शेंग आता झालेली आहे म्हणजे पहिल्या वेळेस आता पहिलाच आपला सीझन आहे त्याच्यामुळे एवढे जास्त पण म्हणावे शे अशा शेंगा लागलेल्या नाही आहेत हो। पण जेवढ्या लागल्यात त्यात आम्ही समाधानी आहोत चांगल्या अशा प्रकारच्या आपल्याकडे शेंग ला शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे सेटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे असेच अपडेट मी तुम्हाला देत राहीन तर व्हिडिओ असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद